काल 8 जून रोजी आपण पाहिलं होतं की विरार पूर्वेला फुलपाडा येथे बेस्ट बसेसमधून मुंबईला जाण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती, तशीच गर्दी आज दुसऱ्या दिवशीसुद्धा पाहायला मिळाली। सकाळपासून लोक येऊन बस पकडण्यासाठी रांगेमध्ये उभे होते, मात्र बसेस खूप कमी आहेत, बसेस अपुऱ्या आहेत अशी प्रवाशांची तक्रार आहे। त्यामुळे विरारवरून मुंबईला जाण्यासाठी जे नोकरदार वर्ग आहे, जे नोकरीसाठी मुंबईला ज्यांना आता जावं लागणार आहे, त्यांच्यासाठी विरारमधून बसेस वाढविण्याची मागणी लोक करीत आहेत। आपण स्क्रीनवर बघू शकतोय आज दुसऱ्या दिवशी प्रवाशांची कशी मोठी रांग लागली होती। मुंबईतील अनेक खाजगी ऑफिसेस सुरू झालेले आहेत, मुंबईतील अनेक कार्यालय सुरू झालेले आहेत आणि लोकांना आता कामावर बोलवण्यात येत आहे। त्यामुळे ज्या वेळेला रेल्वे बंद आहे अशा वेळेला लोकांना फक्त आणि फक्त बसेसचा पर्याय उपलब्ध आहे। बेस्ट बसेस ह्या खूपच अपुऱ्या पडत आहेत, त्यामुळे विरारवरनं मुंबईला जाण्यासाठी बेस्ट बसेसची संख्या वाढवावी, त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिकेनेसुद्धा आपल्या बसेस सुरू कराव्यात। महापालिकेनेसुद्धा वसई विरारमधील लोकांसाठी बसेसची सोय केली पाहिजे, कारण वसई विरारमधील नागरिक कर भरतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेनेसुद्धा याबद्दल पुढाकार घ्यायला पाहिजे असं मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। मयुरेश वाघ, न्यूझीलंड महाराष्ट्र, विरार।